नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला ढोकळा बनवायचा आणि ढोकळ्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी यामध्ये मी सांगणार आहे। चला आपण बघूया। एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 4 चमचे साखर, 1 चमचा सायड्रिक ॲसिड, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद, 5 चमचे तेल घेतलेलं आहे, पोहे खायच्या चमच्याने ही बघून घ्या। या पद्धतीने एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि यात आपल्याला 4 चमचे साखर टाकायची, 1 चमचा सायड्रिक ॲसिड, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। यात आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊया, 3 ते 4 चमचे। आपण यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी बेसनपिठासाठी। बेसनपीठ थोडंसं जाड असलं तर 1 वाटी लागतं, नाहीतर त्यापेक्षा पाणी थोडं कमीही लागू शकतं। यात मी 4 ते 5 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं। या पद्धतीने बीटरने आता पूर्ण साखर आणि सायड्रिक ॲसिड विरघळेपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं। ढोकळा बनवत असताना त्याला खूप जास्त फेटावं लागतं, त्यामुळे तो खूप हलका आणि जाळीदार बनतो। आपल्याकडे बीटर नसेल तर आपण या पद्धतीने विस्करने सुद्धा याला फेटू शकता। बघा, या पद्धतीने असं विस्कर असतं, यांनी हाताने याला सारखं फेटायचं साखर आणि ते विरघळेपर्यंत। ढोकळ्याचं मिश्रण असं फेटल्यानंतर ढोकळा खूप हलका आणि जाळीदार बनतो आणि कोरडाही होत नाही। समजा जर आपला ढोकळा कोरडा होत असेल तर आपण नेहमीपेक्षा 1 चमचा तेल थोडंसं जास्त वापरावं, म्हणजे आपला ढोकळा कोरडा पडणार नाही। पूर्ण साखर आणि सायड्रिक ॲसिड विरघळलेलं आहे आणि त्यात आता 1 वाटी मी बेसनपीठ टाकलं। बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे, यात आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून याला फेटून घ्यायचं। आता मी बीटरनीच फेटून घेणार आहे, आपण विस्करनी फेटलं तरी चालेल। बघा, यामध्ये असं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं। एकदाच पाणी टाकलं तर पिठामध्ये गुठळ्या होतात, त्यासाठी थोडं थोडंच पाणी टाकून याला फेटायचं। साधारण आपल्या पिठाला 1.5 ते 1 वाटी पाणी लागतं। थोडं कमीही लागू शकतं आणि थोडं जास्तही लागू शकतं, पण 1 वाटीच्या आतमध्येच लागतं। इथे ढोकळा बनवण्यासाठी मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे आणि आपलं मिश्रण आता छान फेटणं होत आलेलं आहे। तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं आणि त्यात एक स्टँड ठेवलं आणि वरती झाकण ठेवलं। गॅस फुल केला म्हणजे त्याला छान उकळी येते। इथे मी 1/2 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। सोडा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा, कारण सोड्यामध्ये जर गाठी असल्या तर ढोकळ्यामध्ये लालसर होतं, हळदीमुळे लाल कलर येतो। असा मी यामध्ये सोडा चाळणीने चाळून घेतलेला आहे आणि याला आता फेटून घेणार आहे। या आपण सोडा टाकल्यानंतर आपल्याला खूप जास्त फेटायचं नाही। आता इथे मी 2 चमचे पाणी टाकणार आहे। यात सोड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं की लगेच आता पीठ हे छान फुलायला लागतं। बघा, इथे आपल्याला पूर्ण 1 वाटी पाणी लागलं आणि पीठ हे छान मिक्स झालेलं आहे। बघा, यात सोडा टाकल्यानंतर पीठ किती छान फुगलेलं आहे। लगेच ताटाला किंवा ट्रेला तेल लावून घ्यायचं आणि फेटलेलं पीठ यामध्ये टाकायचं। त्याला थोडंसं या पद्धतीने हलवायचं, म्हणजे त्यामध्ये असलेले एअर बबल्स निघून जातात आणि पाण्याला एक छान उकळी आलेली आहे। यामध्ये आपल्याला आता हे ताट ठेवायचं। आणि यावरती झाकण ठेवायचं। 10 ते 15 मिनिटासाठी ढोकळा छान आपल्याला शिजू द्यायचा। 15 मिनिटांनी चेक करून बघायचं, यामध्ये सुरी टाकून बघायची, सुरीला काही चिकटलं नाही की समजायचं आपला ढोकळा तयार झालेला आहे। आता ढोकळा तयार झाला आणि थंड होण्यासाठी ठेवला, तोपर्यंत आपण फोडणी देऊया। 3 चमचे तेल मी तापण्यासाठी ठेवलं आणि तेल तापल्यानंतर त्यात आपल्याला 1/2 चमचा मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की 4 मिरचीचे तुकडे टाकायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची।
आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि यात आपल्याला 3 ते 4 चमचे साखर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा. आता या पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची, गॅस बंद करायचा आणि पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि ढोकळाही आपला छान आता थंड झाला. याला आपण आता कट करून घेऊया आणि यावरती आपल्याला तयार केलेली आपण ही फोडणी या पद्धतीने टाकू. बघा, आपला ढोकळा खूप छान मऊ आणि लुसलुसीत झाला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने ढोकळा बनवून पहा, खूप छान जाळीदार ढोकळा होतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.